मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे न्यायालयाने शिंदे यांच्या विरोधात असलेले साक्षी पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे नेमकं प्रकरण काय आहे, कुठल्या कारणांवरून शिंदेंविरोधात पुरावे मागितले जात आहेत आणि या प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणी नेमक्या कशा वाढणार आहेत, हे सर्व आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरिदास व अभिजित खेडेकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019 साली कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. शिंदे यांनी 2019 सालच्या प्रतिज्ञापत्रात शेअर्समधील गुंतवणुकीमधील युनिटचा तपशील लपवला आहे. या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी आर्माडा जीप 30 जानेवारी 2006 साली 96,720 रुपयात खरेदी केल्याचं नमूद केलं असून 2014 प्रतिज्ञापत्रात ही जीप 8 लाख रुपयांना खरेदी केल्याचं नमूद केलं आहे. 2019 प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी स्कॉर्पिओ जीप 1,33,000 रुपयांना खरेदी केल्याचं नमूद केलं आहे. तर 2014 प्रतिज्ञापत्रात 30 जीप 11 लाख रुपयांना खरेदी केल्याचं नमूद केलं आहे. 2019 प्रतिज्ञापत्रात त्यांनी बोलेरो जीप 1,89,750 रुपयात खरेदी केल्याचं नमूद केलं आहे. तर 2014 प्रतिज्ञापत्रात त्यांनी हीच जीप 6,96,370 रुपयात खरेदी केल्याचं नमूद केलं आहे. या याचिकेनंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी TM अहमद यांनी या संदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेले असून लवकरच या प्रकरणावर सुनावणी होऊ शकते. हे पुरावे सिद्ध झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. निवडणूक आयोगांच्या नियमांनुसार शिंदे यांची आमदारकीसुद्धा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आता पुढं नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. असेच राजकीय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या फेसबुक व यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि आमच्या 3km.in या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका.